या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल अल कयूम बिर्याणी हाऊस सोलापूर। गावामध्ये केलेल्या कामाचे बिल काढण्याच्या कारणावरून सरपंच महिलेला धक्काबुक्की करत विनयभंग केल्याचं घटना बार्शी तालुक्यातील एका ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घडलाय। या प्रकरणी महिला सरपंचाने दोघा ग्रामपंचायत सदस्यांविरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल केलाय। ही घटना शुक्रवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात घडलाय। अरविंद माने आणि मनोज कुमार बुरगुटे असं गुन्हा दाखल झालेल्या दोन संशयित इस्मातचं नाव आहे। वैराग पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की शुक्रवारी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मीटिंग आयोजित करण्यात आलं होतं। मीटिंगला पुरेसे सदस्य नसल्यानं कोरम अभावी मीटिंग तहकूब करण्यात आलं। यावेळी महिला सरपंच कार्यालयामध्ये थांबले असता ग्रामपंचायत सदस्य असलेल्या अरविंद माने आणि मनोज कुमार बुरगुटे यांनी आम्ही ग्रामपंचायतीचे काम केले आहे त्यामुळे तुम्ही त्या बिलाच्या चेकवर सही करा असे म्हणाले। त्यावेळी महिला सरपंचाने सदर कामाची खात्री करून संध्याकाळी चेकवर सह्या करते असे सांगितले। दरम्यान यावेळी शाब्दिक वादावादी होऊन आम्हीच तुम्हाला सरपंच केली आहे असे म्हणत दोघांनी धक्काबुक्की करत विनयभंग केलाय। या प्रकरणी सरपंच महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दोघा ग्रामपंचायत सदस्यांविरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। मनपसंतीस उतरलेले हॉटेल म्हणजे अल कयूम बिर्याणी हाऊस 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदाने आमच्या ग्राहकांसाठी फक्त 99 रुपयात स्वच्छ व गरम असल चिकन हैदराबादी दम बिर्याणी, चिकन मालवणी, चिकन कोरमा, चिकन मसाला, चिकन अंगारा, चिकन कोल्हापुरी, चिकन तंदुरी तसेच अंडा बिर्याणी सुद्धा उपलब्ध। फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एकदा नक्की भेट द्या। आमचा पत्ता प्लॉट नंबर 1 व 2 सहारा नगर होटगी रोड सोलापूर। संपर्क 90 75 48 48 65 आणि 73 97 97 97 71।